अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली शहरातून वाहणारी वालधुनी नदी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सांडपाणी आणि कारखान्यांच्या दूषित रसायन मिश्रित पाण्यामुळे ही नदी पुरती प्रदूषित झाली आहे. त्यातच उगमस्थान आणि नदीपात्रातल्या बांधकामांमुळे येत्या काही वर्षात नदी नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हजी मलंगच्या डोंगर रंगातील खुशेवली बनवली इथून उगम पावलेली वालधुनी नदी अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली शहरातून वाहते. हीच नदी पुढे येऊन रेल्वेच्या GIP धरणात मिळते. या धरणातल्या पाणीसाठ्यावरूनच वालधुनी नदीच्या समृद्धीची कल्पना येऊ शकते. मात्र दुर्लक्षित झालेल्या वालधुनी नदीच्या उगमस्थळापासूनच तिच्या अस्ताला सुरुवात होते. अंबरनाथमधल्या आनंदनगर औद्योगिक क्षेत्रात मोठे औद्योगिक प्रकल्प उभे राहत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकल्पांनीच नदी पात्रात अतिक्रमणांना सुरुवात केलेली आहे. त्यामुळेच वालधुनी नदीचं मूळ पात्र 80 मीटरवरून आता जेमतेम 6 ते 8 मीटर एवढंच राहिलंय. रेल्वे डॅममध्ये ती जाऊन त्याच्यानंतर MRDC जे रासायनिक जे सांडपाणी आहे ते त्याच्यामध्ये मिसळून त्याचे जे इतर नाले जे 1000 नाले आहेत ते सर्व मिक्स होऊन ती नदी नाले हे म्हणजे आता सध्याला मयत झाल्यासारखेच आहेत, मृत पावल्यासारखे आहेत. वालधुनी नदीत एकट्या अंबरनाथ औद्योगिक परिसरातून सुमारे 200 दशलक्ष लिटर्सहून अधिक सांडपाणी सोडलं जातं. तसंच उल्हासनगर शहरातल्या 400 ते 500 जीन्स कारखान्यातलं दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नाल्यात सोडलं जातं. हे नाले वालधुनी नदीला मिळतात. शिवाय उल्हासनगर, कल्याण शहरातलं 1000 लिटर सांडपाणीही नदीत सोडलं जातं. त्यामुळे ही नदी आहे की सांडपाणी वाहून नेणारा नाला असा प्रश्न निर्माण झालाय. जसं अंबरनाथ शहराला याल तर अतिक्रमण चाळी लोकांना बांधलेल्या आहेत. त्याच्या पुढे पुढे जसजसे येईल तसं जीन्सच्या कारखान्याचे प्रदूषण, त्याच्यामुळे नदी आता नस्तनाभूत व्हायच्या परिस्थितीत आलेली आहे. अंबरनाथ MRDC ॲडिशनल MRDC सर्व घाण पाणी त्याच्यात सोडलं जातं, याच्याकडं कोणी बघत नाही. आणि आजपर्यंत असं झालेलं आहे, जेव्हा नदीचं काही लोक नदीचा प्रवाह देखील बदल केलेला आहे. जेव्हा नदीचा प्रवाह बदलतो तेव्हा भूगोल बदलतो, भूगोल बदलल्यानंतर इतिहास बदलतो आणि त्याच्यानंतर नागरिक शास्त्र म्हणजे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना देखील त्रास होतो. दरम्यान कोर्टाच्या आदेशानंतर वालधुनी नदीच्या शुद्धीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना 100 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील असं हमीपत्र राज्य सरकारनं दिलंय. आता ही रक्कम मिळाल्यानंतर तरी त्याचा विनियोग प्रामाणिकपणे वालधुनी मुक्तीसाठी होईल का असा प्रश्न विचारला जातोय. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ.